आवाज अग बाई वेणू अक्का का मी ओळखलंच नाही आवाज हा आवाज कोणाचा अगं रडतेस की काय मी मला काय काय झालं काय अश्विनी कुठून बोलतेस हा आवाज कोणाचा हो हो गोसावी साहेब गोसावी साहेब पोलिसाला बोलून घ्या आणि गोसाई साहेब काय थिएटरचं मागचं दार उघड दिलीप प्रभाळकरांचा आवाज या कथेमधील प्रत्येक आवाज दिलीप प्रभाळकरांचा आणि माहितीये का लेखनही दिलीप भैयांचंच आहे हॅलो धनराज थिएटर हो आजच्या एकच पॅलाची तिकीटं मिळतील नाही का हाऊसफुल आहे जरा बघा ना बघूनच सांगतोय तसं नव्हे कुठं बसवता येईल का नाही अहो दोघंच आहोत आम्ही मुद्दाम नगरहून पुण्याला आलो आहे कुठूनही या जागा नाही बुकिंगच्या पहिल्या दिवशीच फुल आहे पंचायत केली तुम्ही आम्ही काय करावं आता जत्रा चालू आहे तिथं जा हॅलो हॅलो लवकरच नाट्यप्रयोगाला सुरुवात होईल प्रयोग हाऊसफुल केल्याबद्दल रसिकांना धन्यवाद पहिली घंटा दिलेलीच आहे शांत राहावे शांत राहावे हॅलो कोण आहे तिथं कोण पाहिजेल नाटकाचा मॅनेजर कोण आहे त्याला बोलवा इंटरकॉमवर हां बलिवतो हॅलो हॅलो कोण मी गोसावी बोलतोय थिएटरचा मॅनेजर काय हो नाटक सुरू करा लवकर पब्लिक टाळ्या मारते हो करतो एवढा उशीर का मेन रोल आले नाहीत साहेब अजून आले नाहीत बोमला हो पहिली घंटा दिली ते आल्याशिवाय दुसरी कशी देऊ कुठून यायचे आहेत शूटिंगला गेलेत पण कुठे कोल्हापूर किंवा हो पन्हाळा तारीख वेळ माहिती होती ना आजच्या प्रयोगाची हो तर अहो मी स्वतः सांगितली होती त्यांनी स्वतःच्या हातानं स्वतःच्या डायरीत लिहून घेतली होती अनाऊन्स करा अनाऊन्स काय काही करा पब्लिकला राग येऊ देऊ नका हॅलो कोण बोलतोय कोण हवं आहे मालिनी वहिनी आहेत का हो बोलतेय तुम्ही कोण मी भांबुर्डे पुण्याहून बोलतोय भांबुर्डे म्हणजे एकच प्यालाचे मॅनेजर नाही का हो तोच मी अहो मालिनी वहिनी काही निरोप आहे का कसला निरोप तुमच्या मिस्टरांचा ते ते हो ते कोल्हापूरला गेले शूटिंगला हो ते माहिती आहे आम्हाला नाटकाला आले नाहीत अजून कुठे पुण्याला हो मला काही कळवलं नाही तुम्ही असं करा कसं तुम्ही कोल्हापूरला फोन करा जयप्रभा स्टुडिओ हॅलो हॅलो कृपया शांत रहा शांत रहा काही तांत्रिक अडचणींमुळे प्रयोग सुरू करण्यात थोडा विलंब होत आहे कृपा करून आरडाओरडा करू नका शेजारी हॉस्पिटल आहे तिथे काही पेशंट्स अत्यवस्था आहेत हॅलो कोण हवे आहे नाटकाच्या मॅनेजरला बोलो इंटरकॉमवर हॅलो मी गोसावी थिएटर मॅनेजर सुरू करा नाटक हो पण पणबीण जाणत नाही आम्ही प्रेक्षकांनी चिडून मोडतोड केली तर कोण जबाबदार हो oh, शक्य आहे तर सगळं करतोच आहे काय केलं कोल्हापूरला फोन केला होता ना मग ते म्हणतात त्यांचं शूटिंग काल रात्रीच संपलं मग गेला कुठे मारायला काय सांगू आता मला काय सांगू नका पब्लिकला सांगा हॅलो कोण सुधाताई का नो नेहा स्पीकिंग हा डॉटर मम्मी हॅज गॉन आउट अगं स्नेहा मी मुंबईहून बोलतेय मालिनी यंदेकर हाय आंटी हे बघ तिथं धनराज थिएटर आहे माहिती आहे ना तुला हो आय हॅव हर्ड द नेम गेलेस का कधी नो no. ऑल मराठी प्लेस देअर वॉट बोर यार हे बघ तिथं एकच प्यालाचा प्रयोग आहे काय एकच प्याला म्हणजे काय एकच प्याला, का प्याला ग नाटकाचं नाव ओनली वन ग्लास वॉट फनी नेम यार त्यात हे काम करतात एस वाय अंकल हो तर ते अजून तिथं पोचलेले नाही आहेत सगळे वाट बघत त्यांची नाटक सुरू करता येत नाही आहे वॉट पंचायत यार तू जरा चौकशी करशील का कुठं करायची थिएटरला हे आले की मला कळव तिथला फोन लागत नाही आहे ओके आय फोन यू मला काही कळनाच झालं आहे दोनदा मॅनेजरनं फोन केला कोल्हापूरहून तर काल रात्रीच निघाल होते म्हणे डोंट वरी आंटी मी डॅरिना आणि संजा बाबाला सांगते सर्च करायला प्लीज सांग हं मला खूप काळजी वाटते मी पर्सनली जाऊन भेटते एकच पेलाच्या मॅनेजरला काही कळलं की लगेच कळो मला मी वाट बघते इथं आंटी रिलॅक्स यार हॅलो बापू उठलास का कोण रे मी संजा काय रे आराम खोरा का सकाळी पेडतोयस अरे नटसम्राट एसवाय धनराज थिएटरला आलेलेच नाहीत म्हणजे अरे एकच प्यालाचा शोध आहे का आज काल म्हणाला होतास तू पाहूया म्हणून हा मग हाऊसफुल शो पब्लिक बॉम्ब मारत एसवायचा पत्ताच नाही तू गेला होतास इथं त्या अरे एसवायच्या बायकोचा फोन आला होता आमच्या घरी बहिणीनं घेतला आमच्या <laughs> भगिनी ती ग्रेट चायला धमाल आहे त्यासाठीच फोन केला तुला तुला गॉसिप्स हवे असतात ना तुला पेपरासाठी हो तर ही गे गॉसिप जा थिएटरवर पार गोची झाली तिथं कर तयार रिपोर्ट निघतोस निघतोस काहीतरी हवंच होतं मनोरंजन पुरवणीला हॅलो तरुबालाबाई आहेत का हांगुलीला गेल्या तुम्ही कोण मी पुण्याहून बोलतोय नाव काय पण तुमचं बांबुर्डे मॅनेजर आहे मी नाटकाचा काय काम आहे बाईसाहेबांकडं चौकशी करायची होती माझ्याकडं करा नाही जरा प्रायव्हेट आहे तरी बी चालेल मी प्रायव्हेट सेक्रेटरी बी आहे आपले ते हे आहेत का तिथं हे म्हणजे कोण एस वाय साहेब नाहीत आले नव्हते गेले सात दिवस नाहीत दिवसान असतील तर रात्री काय काही नाही कुठं असतील माहिती आहे का आम्ही इतर एका ठेवत नाही अहो चिडू नका बाईनं विचारलं तर बरं होईल फार महत्वाचं आहे हो कधी आलो ते विचारा हा जरा दम धरा हॅलो विचारलं बाई उकडल्या कोण रांडेच विचारतो असं म्हणाल्या हॅलो हॅलो घेवला वाटतं वाटत फोन हॅलो हॅलो प्रेक्षक हो आजच्या नाटकात सुधाकराची प्रमुख भूमिका करणारे श्रीकुमार यंदेकर उर्फ एसवाय अजून न आल्यामुळे प्रयोग सुरू करण्यात थोडा विलंब होत आहे याबद्दल आम्ही दिलगीर आहोत आपण अजूनपर्यंत जसं सहकार्य केलं तसंच यापुढेही काही वेळ कराल अशी आशा आहे हे नाट्यग्रह आपणा सर्वांचा आहे त्यातील मालमत्ता आपणा सर्वांची आहे मराठी रंगभूमीचा उज्ज्वल इतिहास आणि मराठी नाट्य रसिकांच्या भव्य परंपरा लक्षात ठेवून कृपया मोडतोड किंवा फाडाफाडी करू हॅलो कोण छबुत आहे का हो तुम्ही वेणू अगो बाई वेणू अक्का का मी ओळखलंच नाही आवाज ऐकू येते ना आ? हो आहे रिक्षा आणि गाड्यांचा आवाज फार येत आहेत कुठून बोलताय तुम्ही धनराज थिएटरच्या पब्लिक बुथमधून बोलते हो का नाटकाला आले होते एकच कस प्याला कसं आहे सुरू कुठं झालं आहे अजून हां अहो तेवढ्यासाठीच फोन केला तुम्हाला म्हणजे त्यांचं सुधाकरकनी आलेलंच नाही अजून कोण करतं सुधाकर एस वाय श्रीकुमार यंदेकर एस वाय अरे हो की ते आलेलेच नाहीत छे त्यांना लगेच सुरू करायचं नाटक फारच अडचणीत आहेत हे नाटकवाले अडचण म्हणजे फारच अडचण असणारच माझ्या डोक्यात असं आलं कसं गेल्या गणेशोत्सव महिला मंडळातर्फे आठवते ना महिला मंडळातर्फे हो आपण एकच प्याला बसवलं होतं त्यात तुम्ही सुद्धा काम केलं होतं हो तुम्ही ह्या मंडळींना विचारत का नाही मी काय झालं त्यांचं अगदी अडलं आहे नाटक सुरू करायलाच हवं त्यांना अहो पण तळीराम रामलाल भगीरथ वगैरे मंडळी पुरुष आहेत ना असू देत हो तुम्ही सुधाकरच्या वेशात दणकट दिसाल खरं म्हणता खोटं कशाला बोलू <laughs> आवाजही पुरुषी आहे माझा असं हे आमचे हे नेहमी म्हणतात यास तुम्ही केवढं श्रेय मिळेल तुम्हाला नेत्रदान रक्तदान करतात ना तसं तुम्ही भूमिका दान करताय छान संधी आहे तुम्हाला बरं बरं येते मी ह्यांना सांगून येते आमच्या ह्यांना हां घेऊनच या बरोबर गोविंदरावांना तेवढाच तुम्हाला मॉरल सपोर्ट <laughs> कोण बोलतंय तुम्हाला कोण हवंय धनराज थिएटर का हो जरा एकच प्याला बोलवा काय आपलं एकच प्याला नाटकवाल्यांना बोलवा इथं नाही बोलवता येणार अर्जंट काम आहे सांगा निरोप देतो नाव काय एकच प्याला अहो नाटकाचं नाव नाही तुमचं नाव काय ते तुम्हाला कशाला हवं आहे अच्छा नका सांगू ठेवतो फोन अहो थांबा थांबा नाव सांगितल्याशिवाय ऐकणार नाही मी गोविंदराव मोठ्यानं बोला चोरून फोन केल्यासारखं पुटपुट आहे काय गोविंदराव चिंगुटले काय काम आहे तिकडे आता छबुताई नावाच्या बाई येतील बरं अशा उंच धिप्पाड आहेत बरं त्या म्हणतील मी सुधाकरचं काम करीन काय त्यांना नाही सांगा मी सांगू त्यांना नाही सांगा असं नाटकवाल्यांना तुम्ही सांगा पण मी असं सांगायला सांगितलं हे तिला सांगू नका हो तुम्ही कोणत्या छबुताईंचे मिस्टर गुड इव्हिनिंग हॉटेल पॅरामाऊंट हो तुमच्याकडे एस वाय उतरलेत का कोण ॲक्टर एस वाय हो हा वन मिनिट लवकर बघा प्लीज हॅलो नाही तिथं नक्की हो नक्की नेहमी उतरता तिथं ते माहिती आहे आम्हाला पण आज नाहीत बारमध्ये बघितलं का हो तिथंच आधी बघितलं एखाद्या बंद खोलीत तर नाहीत मिस्टर ते कुठेही असले तरी काउंटरवर नोंद असते आणि ती नाही नाही जीव द्या आता काय तुम्हाला नाही स्वतःलाच म्हटलं मी हॅलो हॅलो माहीत चालू करा हॅलो हो हो कोण तुम्ही तुम्हाला काय करायचंय पण असं मायक्रोफोन वर बोलता येणार ना नाही कोण म्हणतायचं हा नाटकातल्या अनाऊन्समेंट साठी आहे मी बोलणार बाजूला अंगाला हात लावला का परिणाम वाईट होतील कोण आहेत ते माहित नाही हो बाई प्रेक्षकातले मी एक प्रेक्षक आहे पंधरा पंधरा रुपयांची तिकीट काढून आम्ही नाटकाला आलो शिवाय रिक्षाचा खर्च एक तास होऊन गेला अजून नाटक सुरू करत नाहीत हा असा मनमानीपणा आम्ही चालू देणार नाही मी इशारा देतो अहो पडदा उघडा हे उघड म्हणतो ना हे उघड नको नको पांडू नको उघड उघडला मी इशारा देतो दहा मिनिटात नाटक सुरू झालं नाही तर नाटक कंपनीची बस इथून जाऊ दिली जाणार नाही मुकटाने नाटक सुरू करा नाही तर परिणामाला तयार राहा तिकिटाचे पैसे परत दिले तरी आम्ही घेणार नाही आमचा जायचा यायचा खर्च द्यायला हवा शिवाय वेळ फुकट गेल्याची भरपाई आम्ही नाटक पाहायला आलो आहोत नाटक पाहणं हा आमचा हक्क आहे ते पाहिल्याशिवाय आम्ही जाणार नाही नाटकाची बसही जाणार नाही प्रेक्षक हो तुमच्या या प्रचंड टाळाने तुमचा पाठिंबा व्यक्त झाला आहे धन्यवाद आता डाका पडदा दहा मिनिटात निवूतपणे पुन्हा उघडा हॅलो भाबुर्डे बोला इंटरकॉमवर हां बोलवतो हॅलो काय हो गोसावी भाबुर्डे किती वर्ष नाटक धंद्यात आहात तुम्ही बे बेचाळीस वर्ष मग अजून तुम्हाला कळत नाही का का, 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 का दाला? काय झालं काय झालं काय प्रेक्षकाच्या हातात माईक देता काय चालवलाय का तुम्ही हो मी मी काय करू साहेब या परिस्थितीत फक्त पैसे परत देऊ शकतो मी पैसे नको प्रेक्षकांना कुठल्याही परिस्थितीत नाटक झालंच पाहिजे असं म्हणतायत हो हो गोसावी साहेब गोसावी साहेब तुम्ही पोलिसांना बोलून घ्या आणि गोसावी साहेब काय थिएटरचं मागचं दार उघड आहे का बंद आहे आणि चावी माझ्याकडे नाही कॉर्पोरेटरकडे हॅलो 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 मावशी आहे का कोण आहे मी अश्विनी काय काय अश्विनी माई मावशी अगं रडतेस की काय मी मला काय काय झालं काय अश्विनी कुठून बोलते आहेस धनराज थिएटरमधून एकच प्यायला काम करतेस नाही तू हो मला भीती वाटते कसली नाटकाची नाटक सुरू होत नाही याची म्हणजे एस एस वाय आलेले नाहीत असून प्रेक्षक चिडले अगं बाई नाटकाच्या बसला घेराव घालणार आहेत मेकअप रूममध्ये येऊन दम देत आहेत अरे देवा तू प्लीज गणा काकांना पाठव मला न्यायला नाटकात आणखी बायका आहेत ना हो आहेत की तू त्यांच्याबरोबर राहा हां बायकांना काही करणार नाहीत हां होपफुली हां उगा चाले मी बाबा सांगत होते नको जाऊस प्रोफेशनल नाटकात अगं रडू नको रडू नको अश्विनी लवकर का ना काहीतरी मी पाठवत याना या ना हवं तर रॉकीला पाठवते बरोबर अल्सेशन आहे हॅलो 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 अर्जंट अनाऊन्समेंट अर्जंट अनाऊन्समेंट प्रेक्षकात कोणी डॉक्टर असल्यास ताबडतोब स्टेजवर यावं तातडीची गरज आहे हॅलो हॅलो गोसावी का हो जरा बाहेर फोन करा डॉक्टरला डॉक्टरला की ॲक्टरला कुणासाठी थांबलाय डॉक्टर हवेत एकच पॅलाचे मॅनेजर भांबुर्डे त्यांचं काय ते कसं तरीच करतायत जीव घाबरा झाला आहे शिवाय घाम फुटलाय बरं बरं बोलवतो डॉक्टर हे मागवतो थँक यू तोपर्यंत तो प्रेक्षकात कोणी डॉक्टर आहे का, का बघा अनाऊन्स करा लवकर केलं दोन डॉक्टरने आल्यात शाबास कशाबद्दल ही अनाउन्समेंट तरी न सांगता केल्याबद्दल हॅलो हॅलो हा हॅलो मी गोसावी कोण बोलते मी मी एस वाय ॲक्सिडेंट झाला गाडीचा वाचलो नशिबानं अहो अहो साहेब तुम्ही तुम्ही कुठून बोलताय थिएटरच्या गेटवरून स्टेजचं दार आतून बंद आहे उघडत नाहीत औ पाच मिनटं ठोकतोय मी सगळी मंडळी स्टेजवर असतील थांबा मी सांगतो इंटरकॉमवर नको नको गोसावी राहू दे सांगू नका मग काय करणार मी मी प्रेक्षकातूनच जातो हॅलो हॅलो रसिक प्रेक्षकांना नम्र अभिवादन मी एकच प्यालामधली सिंधू बोलते आहे तारका देवी कृपया कृपया ऐकून घ्या तुम्हाला विश्वासात घेऊन आणि तुमच्या सहकार्यानं आजचा प्रयोग आम्ही करणार आहोत आमचे नेहमीचे सुधाकर श्रीकुमार यंदेकर उर्फ एसवाय न आल्यामुळे तळीरामचं काम करणारे केशव भुगे आज सुधाकराचं काम करतील रामलालची भूमिका करणारे नंदलाल बाणावलीकर तळीरामची भूमिका करतील रामलालची भूमिका खुदाबक्ष झालेले निळकंठ आंबारे करतील म्हणून खुदाबक्षच्या छोट्या रोलसाठी आम्ही प्रेक्षकातल्या एखाद्या हौशी नटाला आवाहन करीत आहोत नटवर श्रीकुमार यंदेकरांच्या अत्यंत बेजबाबदार वर्तणुकीमुळे कोंडीत सापडलेल्या आम्हा नटमंडळींसाठी जमलेल्या प्रेक्षकांसाठी आणि राम गणेश गडकऱ्यांच्या पवित्र स्मृतीसाठी कुणीतरी पुढे यावं प्लीज खुदाबक्षाच्या छोट्या रोलसाठी वा माझी घोषणा पुरी व्हायच्या आत खुदाबक्षाच्या भूमिकेसाठी मागून एक ग्रस्त इथे आलेले आहेत प्रेक्षकातूनच त्यांनी डोक्याला बँडेज बांधलेला आहे त्यांचा हात स्लिंगमध्ये आहे ते लंगडत आहेत परंतु तरीही माझ्या विनंतीला मान देऊन जिद्दीनं ते पुढे सरसावले आहेत लोक हो टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करू आपण कृपया आपलं नाव सांगाल का हां सांगा ना एसवाय श्रीकुमार यांकर <laughs>